हो कोरोना वृत्त हो नमस्कार आजच्या कोरोना वृत्त वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत राज्यातल्या परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांमधली कोरोना संक्रमणाची आणि ओमायक्रॉन बाधितांची सद्यस्थिती सध्याच्या रुग्णवाढीची कारणं आणि त्या त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना या अनुषंगानं घेतलेला विश्लेषणात्मक आढावा देशात गेल्या काही महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असं वाटत असतानाच आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर नव्यानु रुग्ण आढळून येत आहेत देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूचा संसर्ग झालेले एकूण चार हजार चारशे एकसष्ट रुग्ण आढळून आले आहेत यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक एक हजार दोनशे सत्तेचाळीस रुग्णांची नोंद झाली आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात देखील दररोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळं राज्य शासनाच्या वतीनं सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक निर्बंध जारी करण्यात आले आहेत राज्यात गेले तीन ते चार दिवस कोरोनाच्या दैनंदिन बाधितांची संख्या चाळीस हजारांहून अधिक होती मात्र त्या तुलनेत काल नव्यानं झालेल्या बाधितांची नोंद कमी म्हणजे तेहतीस हजार चारशे सत्तर एवढी झाली राज्यभरात कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं असून काल चोवीस तासात एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे सहा चाचण्या करण्यात आल्या राज्यातल्या मराठवाडा भागात देखील सध्या कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं दिसत आहे मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत दुपटीनं वाढ होत असल्याचं दैनंदिन आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे त्यामुळे परभणीकरांच्या चिंतेत वाढ झाल्याचं चित्र आहे एकूणच परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसात वाढलेली रुग्णसंख्या या रुग्णसंख्या वाढीची कारणं आणि परभणी जिल्हा प्रशासनातर्फे या परिस्थितीवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे परभणीचे प्रतिनिधी विनोद कापसीकर परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी आचार्य गोयल यांच्यासह प्रशासनाने कोरोना संदर्भात तपासणी वाढविताना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली तसेच पेट्रोल पंप व्यापारी भाजी विक्रेते यांना लसीकरणाशिवाय व्यवसाय करण्यास आणि लसीकरण प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय ग्राहकांना ऐवज पेट्रोल देण्यास मज्जाव करण्यात आला यासोबत परभणी शहरासह जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतिमान करण्यास तादी लसीकरण आणि तपासणीमुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची संख्या शून्यावर आली होती त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी समाधान व्यक्त केले त्यानंतर कोरोना तिसऱ्या नाटीची शक्यता वर्तविली जात असताना कोरोना रुग्णांची संख्या हळुवारपणे वाढू लागली डिसेंबर अखेरच्या दिवशी सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले दररोज तपासण्या वाढविण्यात आल्या आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी रुग्णसंख्या त्रेपन वर पोहोचली प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक विना मास्क आणि सामाजिक अंतर ठेवण्याकडे दुर्लक्ष करू लागले बाजारपेठेत वावरताना नागरिकांना कोरोनाचा विसरता पडला नाही ना अशी शंका व्यक्त होऊ लागली भाजी बाजारात याचा जाणवत होता शासकीय कार्यालयातील कर्मचारी एकत्रितपणे वावरणे हस्तांदोलन करणे आदी बाबी घडत होत्या त्यामुळे रुग्णसंख्या वाढू लागली रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनासमोर चिंता निर्माण झाली राज्य शासनानेही कडक निर्बंध आणले जिल्हा प्रशासनाने पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले तर परभणी शहरातील सर्व उद्याने पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त देवीदास पवार यांनी काढले जिल्ह्यात मदतीने मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेगा अधिक सजग राहण्याचे निर्देश दिले गाव पातळीपर्यंत लसीकरण आणि तपासणी मोहीम आरोग्य कर्मचाऱ्याकडून राबविली जात आहे परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नाही ही, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल वाढत्या कोरोना बाधित रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवता यावं म्हणून जिल्हा प्रशासनाने लसीकरणाला प्राधान्य दिले लसीकरणासंदर्भात गैरसमज दूर व्हावे म्हणून विविध धर्मातील प्रमुखांशी संपर्क साधून त्यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीम राबविली याचा सकारात्मक परिणाम दिसून आला पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी शाळा महाविद्यालय स्तरावर तपासणी शिबिर घेण्यात आले परभणी महानगरपालिकेने यासाठी विशेष मोहीम राबविली शहरातील वेगवेगळ्या भागात सुमारे पन्नास बूथ निर्माण केले सर्व नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी लसीकरण करावे यासाठी त्या त्या भागातील नगरसेवक ज्येष्ठ नागरिक यांची मदत घेण्यात येत आहे आशा वर्कर आरोग्य कर्मचारी पालक अधिकारी परभणी शहरातील प्रत्येकाच्या घरी जाऊन लसीकरण झाले किंवा नाही याची शहानिशा करत आहेत शासनाकडून तसेच जिल्हा प्रशासनाने आदेश काढून निर्बंध टाकले आहेत या निर्बंधाची अंमलबजावणी होते किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे जिल्हाशय चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शहरी तसेच ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सज्ज केली आहे जिल्हा तालुका पातळीवरील रुग्णालयात ऑक्सिजन साठा बेड आवश्यक औषधी उपलब्ध करण्यात आली आहेत याची तपासणी जिल्हा प्रशासनासह त्या भागातील लोकप्रतिनिधींनी केली लसीकरण तपासणी सोबत मास्क वापरणे सामाजिक अंतर वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन लोकप्रतिनिधी प्रशासन गाव पातळीवरील सरपंचाकडून करण्यात येत आहे श्रोते हो गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संकेत। वेगानं वाढ होत आहे ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रजातीची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यानं नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे कोरोना संसर्गाच्या या संकटावर मात करण्यासाठी सरकारच्या वतीनं राज्यात नुकतेच कोरोना प्रतिबंधक निर्बंध नव्यानं जारी करण्यात आले आहेत या निर्बंधांचं पालन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं काटेकोरपणे पालन करणं आज अत्यंत आवश्यक बनलं आहे राज्यात पश्चिम महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या वेगानं वाढत आहे मुंबई ठाणे पाठोपाठ आता पुणे औरंगाबाद आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत असल्याचं दैनंदिन आकडेवारीवरून दिसत आहे सोलापूर जिल्ह्याविषयी बोलायचं झालं तर या जिल्ह्यात ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा धोका ओळखून या परिस्थितीला आळा घालण्यासाठी आणि कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत साधारण महिनाभरापूर्वीच प्रशासनानं जिल्ह्यातल्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर कडक बंधनं घातली आहेत विशेष म्हणजे लस घेणाऱ्या नागरिकांनाच शासकीय कार्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय सोलापूर प्रशासनानं घेतला आहे एकूणच सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसातला रुग्णवाढीचा कल रुग्णसंख्येत होत असलेले बदल रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणं काय आहेत जिल्ह्यातली ओ मायक्रॉन विषयकची सद्यस्थिती काय आहे आणि वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवता यावं म्हणून प्रशासनाकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे सोलापूरचे प्रतिनिधी महेश सोलापूर शहर व जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण त्र्याऐंशी टक्क्यापर्यंत गेले आहे परंतु सांगोला माळशिरस पंढरपूर व मंगळवेढा या तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण अजूनही कमी दिसत आहे या चार तालुक्यावर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित करून या भागातील शंभर टक्के लसीकरण करण्यावर आता भर देण्यात आलेला आहे तीन जानेवारी पासून पंधरा ते अठरा या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून एक ही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही ना याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत केवळ डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात दहा लाख लोकांची लसीकरण केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे यामुळे जिल्ह्यात केवळ साडेचार लाख लोकांचे लसीकरण बाकी आहे लसीकरणाचा टक्का वाढत आहे यामुळे लसीकरणाच्या वर्गवारीत सोलापूर जिल्हा राज्यात चोवीसाव्या क्रमांकावरून आता सोळाव्या क्रमांकावर आलेला आहे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक लसीकरण स्वतःहून पुढे येत आहेत परंतु आजही सुमारे साडेचार लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही सोलापूर जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर पिंपळे यांनी जिल्ह्यात आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अठ्ठेचाळीस असून त्यातील चोवीस रुग्ण ग्रामीण भागातील तर चोवीस बाधित रुग्ण हे सोलापूर महापालिका हद्दीत असल्याचे सांगितले आहे तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एकशे इतकी असून यात ग्रामीण भागातील एकशे बावीस रुग्णांचा समावेश आहे अठरा वर्षाच्या पुढील चौतीस लाख चौदा हजार चारशे नागरिकांपैकी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या अठ्ठावीस लाख एकोणपन्नास हजार नऊशे वीस इतकी असून यातील बावीस लाख तेहतीस हजार आठशे अडतीस ग्रामीण

हजार सहाशे बावन्न मुलांचे लसीकरण झालेले आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आता नव्याने काही आदेश जारी केले आहेत यामध्ये लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांना शासकीय व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांची नुकतीच एक आढावा बैठक घेतली आहे जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत वाढ होत असताना प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी शासकीय कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समित्या व इतर सार्वजनिक आस्थापना पेट्रोल पंप मंगल कार्यालय या ठिकाणी गर्दी होणारी खासगी ठिकाणे प्रतिबंधात्मक लसी दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांना दिल्या आहेत सर्व बाधित काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा प्रमुख व यंत्रणा प्रमुख यांनी अत्यंत कार्यक्षमपणे कोरोना प्रतिबंधित नियमावलीची आपआप कार्यक्षेत्रात अंमलबजावणी करावी तसेच लसीकरण कमी झालेल्या तालुकास्तरीय यंत्रणांनी त्याच्या तालुक्यात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी प्राधान्याने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत पोलीस पोलीस विभागाने रस्त्यावर उतरून कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत तसेच जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी त्या त्या साखर कारखान्यावर दिली असून त्या त्या कारखानदारांनी तालुका आरोग्य यंत्रणाशी संपर्क साधून आपल्या कारखान्यावरील मजुरांची आणि उसूळ कामगारांची शंभर टक्के लसीकरण करून घ्यावे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत जिल्ह्यात पर्यंत ही संख्या वाढवून ती किमान दिवसाला पाच हजारापर्यंत झाली पाहिजे यासाठी आरोग्य विभागाने सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी म्हणाले आहेत तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा पुढील आठ ते दहा दिवस अत्यंत दक्ष राहून लसीकरण करेल प्रतिबंधात्मासाठी प्रयत्न करावेत असे शंभरकर यांनी सांगितले आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून ही लाट सोपवण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून लसीकरण करून घ्यावे तसेच कोरोना नियमालाचे अंत्य पालन करावे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासना वतीने करण्यात आले आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन करून शंभर टक्के लसीकरण केले जाणार असल्याची माहिती दिली आहे तसेच दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगितले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर होत आहे आपल्या जिल्ह्यात ओमायक्रॉनचा प्रसार झालेला नाही या विषाणूचा आपल्या जिल्ह्यात प्रसार होऊ नये व जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून लस घ्यावी तसेच जिल्ह्याचे शंभर टक्के लसीकरण झाल्यास कोरोना प्रतिबंधक होण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे श्रोतेहो कोरोनाची दुसरी लाट संपली असं वाटत असतानाच आता पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली आहे त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सावधपणे पावलं उचलणं आवश्यक बनलं आहे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करणं आणि विविध कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना सहकार्य करणं अत्यंत आवश्यक बनलं आहे याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती साह्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि सोनाली मंचेकर आणि निवेदन सूर्यकांत आवटे